जय जय रघुवीर समर्थ। बाल संस्कार मार्गदर्शन श्री मनाचे श्लोक श्री राम। जया नावडे नाम त्या एम जाची, विकल्पे उठे तर्क त्या नर्क चीची। म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे। अति लीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष वावे। देहे कारणी सर्व लावीत जावे, सगुणी अति आदरेशी भजावे। हरी कीर्तने प्रीति रामी धरावी, देह बुद्धि निरूपणे विसरावी। परद्रव्य आणिक कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी। क्रिये विण नाना परी बोली जेते, परिश्चित्त दुश्चित्त ते लाजवीते। मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसे निपावे। विवेगे क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी। जनी बोलण्या सारिखे चाल बापा, मनास कल्पना सोडी संसार तापा। करी स्नान बरी स्नान संध्या करी एक निष्ठा। विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा, दया सर्वभूती जया मानवाला। सदा प्रेमळू भक्ति भावे निवाला। मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धि हे साधु संगी वसावी। मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी, मना होई रे मोक्ष भागी विभागी। सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे, क्रिया पालटे भक्ति भावार्थ लागे। क्रिये विण वाचाळता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी। जनी वाद वेवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा। जगी तोचितो शोक संतापहारी, तुटे वाद संवाद तो हितकारी। तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहंभाव याते जिणावे। अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारे। हिता कारणे बोलणे सत्य आहे, हिता कारणे सर्व शोधुली पाहे। हिता कारणे बंड पाखंडवारी, तुटे वाद संवाद तो हितकारे। जय जय रघुवीर समर्थ। ह्या व्हिडिओमध्ये 101 ते 110 पर्यंत मनाचे श्लोक दिलेत, एक एक्स्ट्रा दिलं याच्यात, कारण ध्यानच राहिलं नाही त्याच्यामुळे 111 पर्यंत गेलं। पण जाऊ दे, पण 101 ते 110 पर्यंत मनाचे श्लोक दिलेले आहेत। पुढचे मनाचे श्लोक पुढच्या व्हिडिओमध्ये मिळाले जाते। इथेच आपण ब्लॉग थांबूया, आणि ह्या व्हिडिओला जेवढा तुम्हाला लाईक करायचं आहे तेवढं करा, आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकन दाबला तर खूप उत्तम होईल। कारण हेच माझं जे बोलतात ना, मी नाही करून घेत, माझ्याकडून श्री समर्थ करून घेतात, माझ्याकडून सद्गुरू नाना करून घेतात। मग जे करून घेतात ना या देहाला, ह्या देहाला एवढंच पाहिजे की तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। बेल आयकन दाबलं तर तुम्हाला लगेचच पाठचे व्हिडिओ ताबडतोब तुम्हाला समोर येतील। आणि तुम्हाला हे श्रवण करण्याची सोपी गोष्ट दिलेली आहे, फक्त कानाला इयरफोन लावा किंवा तुम्ही असेच किचनमध्ये लावा आणि हे ऐकत राहा। आणि दुसरं गोष्ट, तुम्ही जेवण वगैरे करू शकता, म्हणजे भगवंताचं ऐकायला काय हरकत नाही। भगवंताचं लावा ऐका आणि तुम्ही ते कामं पण करू शकता त्याच्याने, म्हणजे तुमची कामामध्ये पण व्यत्यय येणार नाही हे जर ऐकलं तर। असे म्हणून तर तुम्ही बेल आयकन दाबा। बेल आयकन दाबला तर हाच माझा काय, हेच माझे पुण्यही आहे। तर इथेच आपण ब्लॉग घेऊया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम, जय जय रघुवीर समर्थ।